पुणे बेंगलोर महामार्गावरून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील कोल्हापूरच्या भरारी पथकाला मिळाली त्यानुसार या पथकानं वेषांतर करून महामार्गावर सापळा रचला आणि मद्याची वाहतूक करणारं वाहन पकडलं तसंच एकाला ताब्यात घेऊन त्याच्या घरावर छापा टाकून कारवाई करण्यात आली त्यामध्ये मद्य आणि वाहन असा बारा ,00 लाख त्र्याहत्तर हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती कागलचे उत्पादन शुल्क निरीक्षक जगन्नाथ पाटील आणि कोल्हापूर भरारी पथकाचे संभाजी बर्गे यांना मिळाली होती या पथकानं कागल कोल्हापूर मार्गावर सापळा रचला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अवैध मद्यसाठा आढळला वाहनातील साजिद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं स्वतःच्या घरात बनावट मद्य तयार करून अवैधरित्या साठा केल्याची कबुली दिली पथकानं त्याच्या घरावर छापा टाकून मद्य आणि वाहन असा बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसंच साजिद नाईक याला अटक करून त्याच्या दोन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय अशा पद्धतीनं आणखी काही मद्यसाठा उघडकीला येण्याची शक्यता आहे